भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय हक्कासाठी पहिलं आंदोलन जिथं केलं ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ. या तलावात बारमाही पाण्याचा मुबलक साठा ज्या विहिरीमुळे होतोय त्या विहिरींचं दर्शन आता घडू लागले. पाहूया चौदार तळ्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. महाडचं चौदार तळ म्हणजे साक्षात इतिहासाचं धगधगत कुंड. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी सत्याग्रह करून समतेचा संदेश दिला. याच चौदार तळ्यात 14 विहिरी आहेत हे आत्ताच्या पिढीला माहीतही नसेल. या तळ्याच्या नावाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जाणकारांच्या मते चौदार तळ्यात 14 विहिरी असल्यानं या तळ्याला चौदार तळ असं म्हटलं जातं. बावीस जुलै रोजी झालेल्या भीषण पुरामुळे चौदार तळ्यातील पाणी दूषित झालं. नगर परिषदेच्या पुढाकारानं यातील पाण्याचा पूर्ण उपसा करण्यात आलाय. त्यामुळे तळ्याच्या खाली असलेल्या विहिरी आता स्पष्ट दिसू लागल्यात. अनेकांसाठी हा सुखद धक्काच आहे. महापुरामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती साचली, पाणीही गढूळ झालं. आता हा गाळ उपसा सुरू आहे. तळ्यातील 11 विहिरींचा ठेवा पुन्हा दिसू लागल्यानं या ऐतिहासिक वास्तूचे अंतरंग पाहण्याची उत्सुकता लागली आहे. या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक वास्तूचं महात्म्यही पुन्हा जोरदारपणे चर्चेत आलंय. 14 तळ्याचं सफाईचं काम या ठिकाणी चालू आहे. पूर्वी आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी ह्या 14 तळ्यामध्ये 14 विहिरी आहेत, पण या ठिकाणी आता प्रत्यक्षात जेव्हा संपूर्ण गाळ काढल्या गेला, पाणी काढलं गेलं, त्यावेळी आम्हाला इथे 11 विहिरी दिसत आहेत. 14 विहिरी तळ्यामध्ये आहेत असा इतिहास अनेक वेळा ऐकलेला होता, पण पाहिलेलं कोणीच नव्हतं. पण आता अक्षरशः आम्ही 14 विहिरींपैकी 11 विहिरी बघतो आहे, आणि 11 विहिरी अगदी स्पष्ट दिसत आहेत तो आपल्याला. तर ते आनंदसुद्धा एक वेगळा वाटतो आहे की खरंच 14 तळ्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या विहिरी आहेत. महाडचा विकास होताना तळ्याच्या सुशोभीकरणाच्या दरम्यान 3 विहिरी बुजवल्या गेल्या, त्यामुळे तळ्यामध्ये सद्यस्थितीत केवळ 11 विहिरीच आहेत. यात 9 विहिरी गोलाकार असून 2 विहिरी चौकोनी आहेत. अनेक वर्षानंतर चौदार तळ्यातील पाण्याचा उपसा केल्यामुळे या विहिरींचं दर्शन झालंय. यापुढे चौदार तळ्यातील पाणी कायमस्वरूपी शुद्ध कसं राहील त्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती महाडच्या नगर परिषदेनं दिली आहे. 14 तळ्याचं पाणी कायमस्वरूपी शुद्धीकरण राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून नगरपालिकेला 1,37,00,000 रुपये मिळालेले आहेत. त्याअंतर्गत पुढची 5 वर्ष बायोरिमिडायझेशन आणि एरिएशन पद्धतीनं आम्ही 14 तळ्याचं शुद्धीकरणाचं काम आम्ही मेंटेन करणार आहोत, आणि जेणेकरून तळ्यातलं पाणी हे शुद्ध राहील आणि कोणत्या प्रकारे धोकादायक राहणार नाही. वेगवेगळ्या माध्यमातून 14 तळ आता समाज माध्यमांवर झळकत आहे. 14 तळ्यावर झालेल्या सत्याग्रहानं अस्पृश्यतेच्या भिंती तोडून टाकल्या होत्या. मानवाला मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी झालेला संघर्ष हीच खरी 14 तळ्याची ओळख आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश पाटीलसह भारत गोरेगावकर, लोकशाही न्यूज, रायगड.